नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। आता 21 तारखेला निवडणूक आहे विधानसभेची। एकंदर एक गोष्ट तर लक्षात घेतली पाहिजे की 5 वर्ष सातत्यानं काँग्रेसची ऍक्टिव्हिटी या राज्यामध्ये सुरू होत्या। जनसंघर्ष यात्रा या 2 वेळेस आमच्या संपून झाल्या। आंदोलनं तर सातत्यानं ज्या जे प्रश्न जनतेचे आहेत आणि सरकारची त्याविरोधी भूमिका आहे त्यामध्ये काँग्रेसने आंदोलन राज्यभर ही केलेली आहेत। आजही आमचे सर्व क्षेत्रामध्ये जिल्ह्यांमध्ये काम कार्यकर्ते करतायत आणि आम्ही या निवडणुकीला सामोरं जाण्यास अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयार आहोत। विशेषतः आम्ही तर संपूर्णपणे आमच्या उमेदवारांचे याद्या ह्या काही तयार झालेल्या आहेत, काही थोडंसं बाकी आहे ते कामसुद्धा लवकर पूर्ण करणार आहोत। जनतेचे अनेक प्रश्न आज आहेत। आपण पाहतोय की शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत, शेतीमालाला बाजार नाही अशा प्रकारची अवस्था आहे। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं या सरकारनं हाताळणी त्यांची होती ही पूर्णपणे अपयशी होती। मंदीची लाट प्रचंड आलेली आहे, कारखानदारी बंद होत असताना दिसत आहेत, बेरोजगार तरुण गावामध्येच आहे। उलट आता जे शहरामध्ये गेले होते ते पुन्हा गावाकडे बेरोजगार म्हणून येत असताना दिसत आहेत। व्यापाऱ्यांची परिस्थिती अवघड आहे, कारखानदाराची परिस्थिती अवघड आहे, शेतकऱ्याची परिस्थिती अवघड आहे। सगळं एक नाराजीचा सूर सगळ्या समाजामध्ये आहे आणि हे अपयशी सरकार म्हणून या राज्याकडे राज्य सरकारकडे पाहिलं जातंय। या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहोत। आम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी आमच्या आघाडीनं, पुढच्या काळातही आता अपेक्षा निश्चितपणे जनता आमच्याकडून करणार आहे की आम्ही काम करावं, राज्य सरकार आम्ही चालवू, ही अपेक्षा साहजिकपणे आमच्याकडून राहील याची खात्री मला आहे।